संजय राऊत यांच्या निकटवर्तीयावर कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि याबाबत पत्रकार म्हणून आपल्याला विचारतोय आम्ही, काय सांगाल? नाही, प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की सोम्या गोम्याची उत्तरं मी देत बसत नाही या ठिकाणी, सोम्या गोम्याची उत्तरं मी देत बसत नाही या ठिकाणी, सोम्या गोम्याची उत्तरं मी देत बसत नाही या ठिकाणी। मारामाऱ्या करत, रडत गडत, एकमेकांना शिव्या घालत, नाराजी व्यक्त करत हे 5 वर्ष सरकार चालवत। आता ह्या राज्याला चोरांचं राज्य म्हणून असं संबोधलं जातं। किंवा ज्योतिष तारखा देत असतो त्याच्याप्रमाणे असताना चंद्रकांत पाटलांनी ज्योतिषासारखं तारीख सांगितली की मार्चनंतर जाणार। मी ज्योतिष वगैरे नाही, मी असं मानतो की एकदा निवडून आलेला माणूस त्याला हकलल्याशिवाय तो सत्ता सोडत नाही। त्याच्यामुळे इथे कायद्यानेच आणि घटनेनेच सांगितलंय की 5 वर्षापर्यंतच तू सत्ताधारी राहू शकतो। त्याच्यामुळे मी असं मानतोय की 5 वर्ष हे मारामाऱ्या करत, रडत गडत, एकमेकांना शिव्या घालत, नाराजी व्यक्त करत हे 5 वर्ष सरकार चालवते। आता ह्या राज्याला चोरांचं राज्य म्हणून असं संबोधलं जाते। त्याच्यानंतर जे सगळे पेशंट डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले, अमेरिकेतून कोरोना घेऊन आले आणि गुजरातने कोरोना हा सगळ्यांना दिला, पण सोनिया गांधी दुबळ्या एवढ्या झाल्यात की वस्तुस्थितीसुद्धा मांडू शकल्या नाहीत। संजय राऊत यांच्या निकटवर्तीयावर कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि याबाबत पत्रकार म्हणून आपल्याला विचारतोय आम्ही, काय सांगाल? नाही, प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की सोम्या गोम्याची उत्तरं मी देत बसत नाही या ठिकाणी। सर, आता जिल्हा परिषदमध्ये श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा, या गरीब मराठ्यांनी कोणासोबत राहावं असं आपल्याला वाटतं? ते आता हे गरीब मराठ्यांनी ठरवायचं आहे की किती दिवस ते गरीब राहणार आहेत। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की सोम्या गोम्याची उत्तरं मी देत बसत नाही या ठिकाणी।